देवभूमी कोकण हिरवागार निसर्ग निळाशार समुद्र किनारा लाभलेलं आणि लाल नागमोडी वाटांनी माखलेलं कोकण इथल्या माणसांच्या घामातून श्रमातून ही सुबत्ता निर्माण झाली. शतकांपूर्वी निर्मनुष्य असणाऱ्या कोकणाला पाय लागले भगवान परशुरामांचे. त्यांनी सागराकडून कोकणाची भूमी मिळवली, आपल्या नांगराच्या फाळानं ही भूमी जोजवली, नांती केली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र कोकणचा विकास थंडावला. शेतीतून कुटुंबाची गुजराण होणं कठीण झाल्यामुळे घरटी एक तरी तरुण मुंबईत जाऊन चाकरमान्या झाला होता. महिन्यातून एकदा त्याच्याकडून येणाऱ्या मनी ऑर्डरवर गुजराण करणं हेच कोकणी माणसाचं प्राक्तन झालं होतं. 18 मे 1972 रोजी महाराष्ट्र शासनानं दापोली इथं कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली आणि अनोखा चमत्कार घडला. कोकम, आंबा, फणस, काजू आणि मासळी ही कोकणच्या मातीत उपजणारी 5 रत्न आहेत. त्यांना व्यावसायिक दर्जा लाभला तर ती ह्या कोकणच्या भूमीला सुवर्णमय करतील हे ओळखून विद्यापीठानं कामाला सुरुवात केली. एका बाजूला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि दुसरीकडे सह्याद्रीच्या विशाल रांगा असा वारसा लाभलेल्या कोकणातील लाल मातीची वैशिष्ट्ये ही देशावरील जमिनीपेक्षा भिन्न आहेत. त्याचा अभ्यास करून विद्यापीठानं कार्य करायचं ठरवलं. त्याप्रमाणे कोकणातील विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान देऊन समृद्ध करणं, शेतकऱ्यांसाठी कृषी संशोधन आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या पूर्ततेसाठी कृषी विस्तार ही प्रमुख उद्दिष्ट ठरवली गेली. दिनांक 12 फेब्रुवारी 2001 रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांच्या नावावरून विद्यापीठाचा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. कृषी, कृषी अभियांत्रिकी आणि मत्स्यपालन या 3 शाखांमध्ये असंख्य विद्यार्थी आज शिक्षण घेऊन पदवी प्राप्त करून घेत आहेत. या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध कृषी महाविद्यालयांना विद्यापीठानं जोडून घेऊन विविध अभ्यासक्रमांचा त्यात अंतर्भाव केला आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुख्यत्वे शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण अशा प्रकारची 3 मुख्य कामे करते. आमच्या विद्यापीठामध्ये कृषी, कृषी अभियांत्रिकी आणि मत्स्य अशा 3 विद्याशाखा आहेत. कृषी शिक्षण अधिक प्रॅक्टिकल करण्यासाठी आणि विद्यार्थीमध्ये उद्योजकता विकसित करण्याकरिता पदवी अभ्यासक्रमात अनुभव शिक्षण कार्यक्रम यानि एक्सपेरिमेंटल लर्निंग मॉड्यूल्स, ग्रामीण कृषी कार्यानुभव यानि रूरल अग्रिकल्चरल वर्क्स एक्सपीरियन्स, इनप्लांट ट्रेनिंग यासारखे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी हा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा मध्यबिंदू. इथं आलेला विद्यार्थी अत्याधुनिक प्रयोगशाळा, जैव विविधता उद्यान आणि जनुकीय उपवन, अद्ययावत ग्रंथालय, ग्रंथालयातील अत्याधुनिक सोयी याद्वारे सर्वार्थानं सुविद्य बनत आहेत. सर्वांगीण विकास आमचा जो काही झाला असेल, आम्ही माणूस म्हणून जे घडतो, इथे आल्यानंतर फक्त एक विद्यार्थी म्हणून आलेलो, पण आज माणूस म्हणून बाहेर पडतोय, समाजाबद्दल विचार करतोय आणि या हे फक्त शक्य झालं आहे ते आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामुळेच. आणि मला अभिमान आहे की मी कोकणातली आहे आणि माझ्या या कोकण कृषी विद्यापीठामुळेच आम्ही घडलो आहे. तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला ब्रँड बनवायचं आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोकणातील शेतकऱ्याला विद्यापीठातील ज्ञानाचा, संशोधनाचा, त्याच्या शेतीला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी विद्यापीठ सतत कार्यरत आहे. आणि म्हणूनच शिक्षण आणि संशोधनाबरोबरच विद्यापीठानं संशोधनाचे निष्कर्ष शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत. विद्यापीठाच्या सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार शासनाचे कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असतो. त्यासाठी
विद्यापीठ विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबवित असते, त्यामध्ये पीक प्रात्यक्षिके यानी क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन्स, शेतकरी मेलावे यानी फार्मर्स रॅलीज, प्रशिक्षण कार्यक्रम यानी ट्रेनिंग प्रोग्राम्स, गटचर्चा यानी ग्रुप डिस्कशन, विविध प्रकाशने आणि प्रदर्शने इत्यादींचा समावेश आहे. आम्ही पारंपरिक शेती करत असताना आम्हाला तेवढं खूप उत्पन्न मिळत नव्हतं, पण कृषी विद्यापीठाकडून गाईडिंग केल्यानंतर आम्हाला वाहन सह्याद्री 4 नंबरच्या उत्पन्नाने आम्हाला खूप चांगली मदत केली आहे. 84 किलो पर गुंठ्याला आम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे. तांदळाच्या पिकावरही संशोधन करून उत्पादन क्षमता आणि प्रत सुधारून असंख्य शेतकऱ्यांचा फायदा करून दिला आहे. हापूस आंबा हा आता जागतिक स्तरावर नावाजला जाऊ लागला आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं सुमारे 250 आंब्यांच्या जातींचं संवर्धन, आंबा काढून त्याची मोजणी, निर्जंतुकीकरण, फळे पिकल्यावर एका विशिष्ट तापमानात त्यांना टिकवण्याची प्रक्रिया, शीतकरण, फळ प्रक्रिया आणि साठवण गृहे, तसंच पारंपरिक पद्धतीनं फळं पिकवणे, या सगळ्या गोष्टी इथं शास्त्रशुद्ध पद्धतीनं केल्या जातात. कोकणातील सुमारे 40 ते 45 वर्षांच्या जुन्या आणि उत्पादन क्षमता घटलेल्या आंब्यांच्या बागांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याची अभिनव प्रक्रिया देखील विद्यापीठ करत आहे. आंब्याप्रमाणेच काजू हे उत्पादनही मुबलक नफा मिळवून देणार आहे हे ओळखून विद्यापीठानं काजूची नवनवीन संशोधित कलमं तयार करण्याचं काम वेगानं सुरू केलं आहे. अर्थातच त्यासाठी उत्तम दर्जाच्या मातृवृक्षाची निवड आवश्यक आहे. विद्यापीठानं या दर्जेदार मातृवृक्षांच्या संवर्धनाचं काम हाती घेतलं आहे. ही उत्कृष्ट दर्जाची कलमं शेतकऱ्यांसाठी सहजतेनं आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मासळी हा कोकणच्या जीवनातला एक अविभाज्य भाग. दररोज इथून मासळी विक्रीसाठी दूर दूरच्या शहरांमध्ये जात असते. यावर सखोल संशोधन व्हावं यासाठी विद्यापीठानं रत्नागिरी इथं मत्स्य विद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांना एक वेगळा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. या विभागात विविध जातींच्या सागरी प्राण्यांचे नमुने असलेले एक विशाल मत्स्य संग्रहालय आहे. यामध्ये अवाढव्य असा देवमाशाचा सांगाडा सुद्धा ठेवण्यात आला आहे. आंबा काजू व्यतिरिक्त फणस तसंच केळी या फळांवर लक्ष केंद्रित करून विद्यापीठ त्यांच्यावरही संशोधन करत आहे. फळे आणि मासळी बरोबरच शेळी पालन हा देखील शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. विद्यापीठानं शेतकऱ्यांसाठी खास कोकण कन्या ही कमी उंचीची पण अधिक वजनाची शेळीची जात निर्माण केली आहे. आम्ही पारंपरिक शेती व्यवसाय करत असताना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून आम्हाला कोकण कन्या शेळीपालन व्यवसायाचं प्रशिक्षण मिळाल्यामुळे आम्ही हा व्यवसाय आज रोजी चालू केला असून त्याचा आमच्या कुटुंबाला, आमच्यासारख्या अनेक शेतकरी बंधूंना त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. महिलांचा शेतातील सहभाग लक्षात घेऊन कोकण भागात महिला सबलीकरण व्हावं या उद्देशानं विद्यापीठाअंतर्गत महिलांसाठी विशेष प्रशिक्षणाची सोय केली आहे आणि कोकण भागातील महिला बहुसंख्येनं त्याचा लाभ घेत आहेत. विद्यापीठाची वय आता 45 वर्ष झाले असून लवकरच 50व्या वर्षात पदार्पण करणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाने यावर्षी केंद्र शासनाच्या योजनेतून दापोली मुख्यालय परिसरात सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या उभारणीसाठी आपला विद्यापीठाचा निधी वापरला जाणार नाही. याउलट आपला विद्यापीठामध्ये सध्या विजेच्या बिलावर होणाऱ्या खर्चात 30% बचत होणार आहे. अशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर करणारे आपले विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिलेच कृषी विद्यापीठ ठरणार आहे.
पूर्वी इथला गरीब माणूस इथून मुंबईला नोकरीला गेलेल्या चाकरमान्याच्या मनी ऑर्डरवर जगत होता, तोच आज विद्यापीठामुळे आर्थिकदृष्ट्या एवढा समृद्ध झालाय की मुंबईतल्या आपल्या मुलाला फ्लॅट घ्यायला तो इथून पैसे पाठवू शकतो. इथली मनी ऑर्डर इकॉनॉमी जाऊन हॉर्टिकल्चर इकॉनॉमी आता कोकणात रुजली आहे. कोकण हे उत्कृष्ट दर्जाचं पर्यटन स्थळ आहे. आपली संस्कृती आणि समृद्धी इतरांना समजावी यासाठी इथं काही कृषी पर्यटन केंद्रांचे सुंदर नमुने विद्यापीठातर्फे निर्माण करण्यात आले आहेत. 1972 साली लावलेल्या या रोपट्याला आता फळं येऊ लागली आहेत. शेतीद्वारे कोकणात समृद्धी फुलवण्याचं विद्यापीठाचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे.